खमंग आणि कुरकुरीत मासे कसे तळायचे हे आपण पाहिलं. आता चमचमीत आणि टेस्टी माशाची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे ज्योती पवार. ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अशाच छानछान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील. माशाची भाजी बनवण्यासाठी इथे मी तोंड, पोट आणि शेपटीच्या भागाचा वापर करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा किलो मासाही घेऊ शकता. वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मोठे कांदे, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. 1 टोमॅटो मी अशा मोठ्या फोडीमध्ये कापून घेतलेला आहे. मसाल्यांमध्ये 1 चमचा बेडगी मिरचीचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ, 1/2 छोटा चमचा गरम मसाला लागणार आहे आणि इथे चमचाभर चिंच मी भिजवून ठेवली आहे, ती पण यात टाकणार आहोत. सर्वात अगोदर आपण वाटण कप तयार करून घेऊया. कांदा, कोथिंबीर, लसूण आणि मिरची याचं वाटण तयार करायचं आहे. हे पहा, पाणी न वापरता मी याचं बारीक वाटण तयार करून घेतलं आहे आणि धने जिरे पावडर दाखवायची राहून गेली होती, 1 चमचा धने जिरे पावडर घेतली आहे. कढई गरम झाल्यावर त्यात 1 पळी तेल टाकूया. आता त्यात वाटलेला मसाला टाकून घेऊया. कांदा, कोथिंबीर, मिरची आणि लसूण याचं मिश्रण आणि मीडियम फ्लेमवर हा मसाला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते यात ॲड करणार आहे, त्याच्यामुळे मसाले खाली नाही लागणार. मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून हा मसाला शिजू देणार आहे. हे पहा, 4 मिनिटानंतर मसाला व्यवस्थित शिजला गेला आहे. आता यात टोमॅटो टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपल्याला याच्यावर 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. हे पहा, इथे टोमॅटोही मऊ झाले आहे. आता यात मसाले टाकून घेऊया. हळद, मीठ आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट. बेडगी मिरचीचं लाल तिखटाने भाजीला रंग खूप सुरेख येतो. 1 चमचा धने जिरे पावडर आणि अगदी थोडासा गरम मसाल्याचा वापर करणार आहे. हे पहा, एकदा मिक्स करून घेऊया. आता हे सुके मसाले भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागणार आहे. थोडंसं पाणी ॲड करूया, त्याच्यामुळे मसाले खाली नाही लागणार. आता लो फ्लेमवर हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. हे पहा, साधारण 5 मिनिटानंतर छान मसाले तळले गेले आहे. आता यात पाणी टाकून घेऊया. इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर करणार आहे. थोडी घट्ट भाजी ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करू शकता. आता भाजीला उकळी येण्याची वाट पाहूया. हे पहा, भाजी उकळली आहे. आता त्यात मासे टाकायचे आहे. मासे हे खूप लवकर शिजता, साधारण 4 ते 5 मिनिटाच्या आत मासे शिजले जातात. माशाची भाजी जास्त हलवायची नसते, नाहीतर ते लगेच तुटतात. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. अलगद हाताने असे मासे पलटी करायचे आणि फक्त एकच वेळेस मासे पलटी करायचे आहे, नाहीतर ते तुटतात. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मासे पलटी करते. आता 5 मिनिटासाठी मंद गॅसवर हे मासे असेच उकळून घेऊया. आता सर्वात शेवटी यात चिंच भिजवलेलं पाणी टाकून घेऊया.
थोडीशी तिखट आणि आंबट ही भाजी खूपच टेस्टी लागते। हे पहा, असं हलवायचं आहे माशांना म्हणजे ते तुटणार नाही। हे पहा, 5 मिनिटानंतर ही भाजी तयार झाली आहे। मी गॅस बंद केला आहे, तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी दाखवते। हे पहा, थोडी घट्ट भाजी मला आवडते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तयार आहे आपली चमचमीत अशी माशाची भाजी। एकदा ही भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला सर्वांना जरूर आवडेल। कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।